तिकडे बारामती लोकसभा इथे जी निवडणूक होते त्याचा प्रचार आता धार येते, आक्रमक प्रचार होऊ लागलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लेकीच्या ऐवजी सुनेला निवडून द्या असं आवाहन बारामतीकरांना केलं आणि यावरून सुरू झालेल्या वादानं आता वेगळंच वळण घेतलंय. नेहमीच पुरोगामी आणि सुधारणावादी भूमिका घेणाऱ्या शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ लागलाय. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमनेसामने आहेत, मात्र हा राजकीय संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचलाय. मंगळवारी अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रचारादरम्यान मतदारांना आवाहन केलं आणि त्यांच्या खास शैलीत त्यांनी म्हटलं की तुम्ही मुलाला निवडून दिलं, साहेबांना निवडून दिलं, आता मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. अजित पवार यांच्या याच विधानानंतर शरद पवार यांच्या पक्षानं पवार यांचाच एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला. तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं, त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही. कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही. खासदार किलाल लेखाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या. सगळी फिटाम फाट. बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळेस सुनेला निवडून द्या. आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिले आहेत, त्यामुळे यांना सुनेला मतदान. त्याच्या चुकीचं काय असे पवार आणि बाहेरून आलेला पवार तिला राजकीय फायदाच घ्यायचा असता तर तिने सुप्रिया शरद पवार सुळे लावलं असतं ना. माझी बायको लावते ना आडनाव, ऋता सामंत आवड लावते ती, पण तिने पवार ह्या नाव कधी लावून नाही घेतलं. आणि ह्या अशा निवडणुका ह्या कर्तृत्वावर लढायला लागतात. पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही. ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळला आहे, परिवाराला सांभाळला आहे, आणि परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी, घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये. शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतकं मी मोठा नाही आहे. माननीय शरदचंद्र पवारजी, आपण महाराष्ट्रातल्या सर्व सुनांचा अपमान केलेला आहे, कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे ताराराणींची, ही भूमी आहे सावित्रीमाईंची, ही भूमी आहे जिजाबाईंची. या सर्व सुना होत्या आणि यांनी समाजासाठी त्याचप्रमाणे स्वराज्यासाठी काय केलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. या महिलांचा आपण अपमान करता आहात, पुत्री प्रेमामुळे सुनेचा अपमान करताय, आपल्यासारख्या जाणत्या राजकारणांकडून ही अपेक्षा नव्हती. अशा प्रकारे 40 वर्ष पवार परिवारात वावरणारी मराठवाड्यातल्या पाटलाची लेख ही पवार साहेबांना आपली वाटत नाही, परकी वाटते, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. म्हणजे याच्यात त्यांना काय एक्झॅक्टली म्हणायचं आहे की एखादी सून जर ती 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जरी लग्न होऊन झालेले असले तरी ती घरची होत नाही, ती बाहेरचीच राहते, हे कितपत योग्य आहे? म्हणजे हे त्यांचं बोलणं मला बिलकुल पटलं नाही, बिलकुल आवडलं देखील नाही.